नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। यशस्वी व आनंदी जीवनासाठी प्रेरणादायी मराठी सुविचार। साहित्याचं आणि आयुष्याचं व्याकरण सारखंच आहे। शब्द निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य। जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची। विश्वास ठेवा, जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं, इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं। कधीतरी स्वतःचे असुरू स्वतःच पुसून बघा, स्वतःच स्वतःला समजावून बघा, स्वतःच स्वतःच्या सोबतीने थोडस चालून बघा। आपल्या मनाला स्वतःचा शोध त्यावेळी नक्की लागेल। जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही। योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिकले तर आपली मनशांती कोणीही भंग करू शकत नाही। प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला। जुन्या विषयांचे ओझे डोक्यात ठेवले तर प्रगतीचा वेग मंदावतो। वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत, कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, पण एखादा कलेचा छंद तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल। साधं सोपं जगावं, दिलखुलास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथेच सोडावं। स्वतःला शोधायचं असेल तर एकांतात स्वतःशी बोलावं। आपल्याकडे विशेष गुण किंवा कौशल्य नाहीत, पण आपल्याकडे मेहनत करण्याची अमर्याद क्षमता आहे। जी माणसं बदला नाही तर बदल घडवण्याचा विचार करतात तीच माणसं नेहमी यशस्वी होतात। अखंड यशाने जीवनाची केवळ एकच बाजू कळते, दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते। यशाला तुमच्या डोक्यात आणि अपयशाला मनात थरा देऊ नका। सत्य एकच आहे, ते म्हणजे आपल्या अंतरंगातील परमेश्वर। तो जिवंत असला म्हणजे मनुष्य कुठलेही आणि कसलेही चुकीचे काम करणार नाही। या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात मोठे हत्यार धैर्य, सर्वात मोठी सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू, आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे। म्हणून नेहमी आनंदी राहा। जे काम आपल्याला आज येत नाही त्याचा इतका सराव करा की उद्या आपल्यापेक्षा चांगले कोणी करू शकणार नाही। दुसऱ्यांना अडचणीत टाकून स्वतःचा स्वार्थ पाहणाऱ्या जीवनात कधीच यशस्वी होत नाही। कोणत्याही संघर्षात शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातील फितूर ओळखा, पुढचा संघर्ष सोपा होईल। अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले तर अंधार दूर होईल। आपल्या नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते। आपले रस्ते स्वतः बनवा, कारण या जगात तुम्हाला तुमच्याशिवाय अधिक कोणीच समजू शकत नाही। नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल, पण ती स्वतःच्या हिमतीवर असली पाहिजे। सत्याची महानता खूप मोठी आहे। सत्य बोलणारा नेहमी शांत असतो। सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो, कारण त्याला माहीत असते की सत्याचाच विजय होणार। सत्याने जिंकायला थोडा उशीर लागतो, पण सत्य कधीच हरत नाही। संघर्ष करत असताना कधी घाबरायचं नसतं, कारण माणूस त्या काळात एकटाच असतो। यशस्वी झाल्यावर सर्व दुनिया त्याच्या बरोबर असते।